नुकतीच महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडली सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याकडून ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते परंतु विरोधी पक्षांनी उमेदवार उभे केल्यामुळे निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाली या निवडणुकीमध्ये महायुतीने भाजपकडून पंकजा मुंडे पर्यण फुके योगेश टिळेकर अमित आणि सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली तर शिवसेना शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुपाने यांना उमेदवारी देण्यात आली होती तर अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या शिवाजी गर्जे आणि राजेश विटेकर यांना उमेदवार म्हणून पुढे करण्यात आलं होतं तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या पज्ञा सातव हो। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवार गटाकडून शेकाबचे जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आपापले मतांचे गणित ठरवून उमेदवार उभे केले होते निवडणुकीमध्ये दगाफटका नको म्हणून शरद पवार गट वगळता सर्वच राजकीय पक्षांनी मतदानापर्यंत आपल्या आमदारांना पंचतारांगीत हॉटेलमध्ये एकत्र ठेवलं आणि मतदान होईपर्यंत एकोपा ठेवला एवढी काळजी घेऊनही महाविकास आघाडीत निकाल हा धक्कादायक लागलाय आणि ह्याच विषयावरती आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी सिद्धेश दिलीप शिगवण न्यूज अनखटच्या हॅशटॅग राजकारणमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा आपला विषय आहे विधान परिषदेचा निकाल आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुका यामधील वास्तव काय खरंच सर्वसामान्य मतदार महायुती की महाविकास आघाडीला स्वीकारणार तर विधानपरिषद निवडणुकीसाठी ठरवून देण्यात आलेल्या मतांचा कोटा हा तेवीसचा होता पहिल्या आणि दुसऱ्या क्रमानुसार भारतीय जनता पार्टीचे पाचही उमेदवार निवडणुकीमध्ये निवडून येणार हे नक्की होतं परंतु महायुतीचे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांना मात्र पुरेशी मते त्यांच्याकडे नव्हती याविरुद्ध महाविकास आघाडीची स्थितीही होती काँग्रेसकडे सदतीस मतं होती तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे सोळा मतं होती आणि शरद पवार गटाकडे होती म्हणजे आणि तो निवडून आला देखील त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर हेही काँग्रेसच्या मतांवरती निवडून आले परंतु हे होत असताना मिलिंद नार्वेकरांची ही विजयासाठी दमछाक झाल्याचं पाहायला मिळालं तर शरद पवार गटाचे उमेदवार जयंत पाटील यांना पहिल्या पसंतीच्या मतामध्ये शरद पवार गटाची बारा मतं मिळाली आणि एक मताच्या फुटीचा फटका बसला दुसऱ्या पसंतीच्या मतामध्ये काँग्रेसने समान वाटप न केल्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं या निकालामधून स्पष्टपणे काँग्रेसची सात ते आठ मतं फुटल्याचं देखील समोर आलं आणि त्यामुळेच महायुती विजयी झाली यावर आता प्रत्येक पक्षाकडून आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहे मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सत्ता पटलावरती अनेक घडामोडी घडल्या त्यावेळेलाही या गोष्टींचा प्रत्यय आपल्याला पाहायला मिळाला होता राज्यामध्ये दोन हजार बावीस साली राज्यसभेची निवडणूक झाली होती त्यालाही विधानसभेचे आमदारच मतदार होते त्यावेळेला सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते यामध्ये भाजपचे तीन अखंड शिवसेनेचा एक काँग्रेसचा एक आणि अखंड राष्ट्रवादी काँग्रेसचा एक असे उमेदवार निवडून आले यामध्ये पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना त्रेचाळीस मतं मिळाली काँग्रेसच्या इम्रान प्रताप गडी यांना चव्वेचाळीस मतं तर शिवसेनेच्या संजय राऊत यांना एकेचाळीस मतं मिळाली होती आणि भाजपच्या पियुष गोयल यांना अठ्ठेचाळीस आणि बोंडे यांना अठ्ठेचाळीस मतं मिळाली होती आणि सहाव्या जागेसाठी भाजपच्या धनंजय महाडिक यांना एकेचाळीस तर शिवसेनेच्या संजय पवार यांना तेहतीस मतं मिळाली आणि संजय पवार हे पराभूत झाले यावेळेला देखील काँग्रेसची सात ते आठ मते फुटल्याचं स्पष्ट निदर्शनास आलं होतं आणि आरोप प्रत्यारोप देखील त्याबरोबर झाले होते दरम्यान याच दिवशी मतदान झाल्यावरती राज्याच्या राजकारणामध्ये राज्या मोठा भूकंप झाला आणि एकनाथ शिंदे यांनी मतदानानंतर आपल्या समर्थक आमदारांसह सुरतला जाऊन शिवसेनेतून बंड केले पुढे सुरत मार्गे गुवाहाटी आणि त्यानंतरच्या सत्तांतराचा प्रवास संपूर्ण पाहिलेला आहे उद्धव ठाकरे सत्तेतून पायउतार झाले आणि त्यानंतर शिवसेना शिंदेगड आणि भाजप युतीचे सरकार सत्तेमध्ये आले एवढ्याच घडामोडींवर महाराष्ट्र थांबला नाही तर त्यानंतरच्या काळात भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या महायुतीमध्ये सामील करण्याचा सा डाव खेळला गेला दोन पक्ष पुढून पाशी बहुमत राज्य सरकारने तयार केलं आणि एवढं असून देखील आत्ताच्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये विजयासाठी मतदान फोडण्याची प्रक्रिया महायुतीला करावी लागली आणि त्यांनी ते केलं देखील केल। आजवरच्या घडामोडींचा आढावा घेण्याचं कारणही तसंच आहे कारण दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या राज्यसभा अथवा विधानपरिषद निवडणुकांमध्ये उमेदवार हे सर्वसामान्य मतदारांच्या मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी होते त्यांनी खरंच मतदारांशी प्रतारणा केली की सेवाभाव जोपासला हे पाहण्यासाठी आज तरी विधानसभेची अथवा महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांची कुठलीही निवडणूक या सरकारने घेतलेली नाही परंतु नुकत्याच देशातल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या यामध्ये महाराष्ट्रात भाजपने सत्ता मिळवण्यासाठी पक्ष फोडाफोडीचं केलेलं राजकारण सर्वसामान्य मतदारांनी पूर्णपणे नाकारलं आणि लोकसभेच्या महाराष्ट्रामधील अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर महाविकास आघाडीचा विजय झालाय तर महायुतीला अवघ्या सतरा जागां मिळालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेला मतदार असलेल्या आमदारांना त्यांच्या विधानसभा कार्यक्षेत्रामधील लाखो मतदारांनी मतदान केलंय त्या मतदारांचा या निवडणुकीशी काही एक संबंध नाही परंतु आता खरी कसोटी लागणार आहे ती राज्यामध्ये येणाऱ्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये सत्तांतर कसे झाले लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिधींनी आपल्या स्वार्थासाठी किंवा विकासाच्या नावावरती इकडून तिकडे उड्या कशा मारल्या यावर मतदार राजा बारकाईने लक्ष ठेवल्या याचे प्रत्यंतर मागे म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये स्पष्टपणे दिसून आले नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा बाजी मारली परंतु विधान परिषदेचे मतदार हे सामान्य मतदारांच्या मतावरती निवडून आलेले आमदार होते वरच्या पातळीवर घोडेबाजार काय होतो हे सामान्य मतदाराला समजत नसेल परंतु सत्तांतरानंतरच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये लोकसभेला महाराष्ट्रात सामान्य मतदारांनी महायुतीला नाकारले तर आत्ताच्या विधानपरिषद निवडणुकीमुळे सत्ताधारी पक्ष विजयाच्या धुंदीमध्ये आहे असं म्हणावं लागेल पण आता खरी कसोटी लागणार आहे ती म्हणजे येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधकांची एकजुट तर आहेच परंतु सत्ताधारी मात्र एकमेकांवरती कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाही हे आपण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनुभवलंच आहे आता यावर मतदार राजा नक्की कोणाला स्वीकारणार महायुतीला स्वीकारणार की महाविकास आघाडीला पुन्हा एकदा स्वीकारणार हे येणाऱ्या काळामध्येच पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तुर्तास